नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण देशमुख, भूमिपुत्र हायटेक नर्सरी। आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश इतकाच की बऱ्याच शेतकऱ्यांचं आमच्याकडे रिक्वायरमेंट येत होती की व्हिडिओ बनवण्याची, की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न होते। आता बरेच शेतकरी भाजीपाल्याचे आपल्यासोबत जुळलेले आहेत, नर्सरीसोबत जुळलेले आहेत। त्यांचा एक प्रश्न असा होता की टमाटरचे रोपं ज्यावेळेस आपण लावतो, तर टमाटरचे रोपं लावत असताना रोपाचं वय किती असलं पाहिजे, व्हेरायट्या कुठल्या लावायच्या, आणि किती दिवसाचं रोप असलं पाहिजे, आणि लागवड पद्धती कशी असायची, रोप किंवा घरी जर रोप तयार करत असतो तर रोप कसं तयार करायचं, तर हे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांचे बरेच दिवसापासून विचारत होते। तर ते आज मुद्दाहून आम्ही असं ठरवलं की आज एक आपल्याला टमाटर उत्पादक शेतकऱ्यांसाठीच एक आपण विशेषतः एक व्हिडिओ बनवावा, की त्यामध्ये टमाटरच्या रोपांपासून ते टमाटरच्या लागवडीपर्यंत सगळी आज आपण त्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। तर आज जाणून घेऊया की टमाटर लावत असताना तर टमाटरसाठी रोपं कसे तयार करायचे। जर तुम्ही गादी, बरेचसे शेतकरी नर्सरीचे रोपं परवडत नाही म्हणून घरी पण गादी वाफ्यावर रोपं तयार करत असतात, किंवा घरी पण प्रोट्रेमध्ये रोपं तयार करत असतात, तर त्यात अडचण नाही आहे। फक्त ज्या रोपं तयार करत असतो आपण करत असताना इतकीच काळजी घ्यायची की ज्या ठिकाणी आपण रोपं तयार करत असतो ती जमीन निर्जंतुक असली पाहिजे, किंवा त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकाची किंवा बॅक्टेरियाचा प्रयोग करून आपण ती जमीन निर्जंतुक करून घ्यायची, आणि त्यानंतर तिथे गादी वाफा तयार करून तिथे रोपं टाकायचे तयार करण्याला। गादी वाफ्यावर रोपं तयार करत असताना किंवा पोल्ट्रीमध्ये रोपं तयार करत असताना आपण जी रोपं ठेवतो आणि किंवा गादी वाफ्यावर रोपं टाकतो, तर ते रोपं टाकत असताना बियाणं जे टाकतो आपण गादी वाफ्यावर ते जास्त दाट नाही टाकलं गेलं पाहिजे। जर तुम्ही जर रोपं टाक जर बियाणं दाट टाकलं गादी वाफ्यावर तर काय होईल की ते रोपांची तुमची हाईट खूप चांगली वाढेल, पण काय झाडाची काळी बनणार नाही, आणि ज्यावेळेस तुम्ही 25 ते 30 दिवसानंतर ज्यावेळेस त्या रोपांची तुम्ही आपल्या शेतामध्ये लागवड कराल, तर ते लागवड करत असताना तुमच्या शेतामध्ये रोपांची मॉर्टलिटी खूप येईल, म्हणजे रोपांमध्ये मर जास्त येईल आणि तुमची रोपं व्यवस्थित वाढणार नाही, आणि तुम्हाला ते वाढवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी फार जास्त खर्च येईल। म्हणून शक्यतोवर बेडवरती किंवा पोल्ट्रीमध्ये रोपं तयार असताना रोपं फार जवळजवळ न टाकता, बियाणं फार जवळजवळ न टाकता, थोडं दूरदूर टाकायचं, जास्त जागा घ्यावी रोपं तयार करण्यासाठी, जेणेकरून रोपांना सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळेल आणि रोपांमध्ये हवा खेळती राहील आणि रोपांची काळी चांगली बनेल, जेणेकरून आपल्या नंतर ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण 25 ते 30 दिवसानंतर आपण रोपांची लागवड करू तर आपल्या त्या रोपांमध्ये मरीचं प्रमाण फार नगण्य राहील। यानंतर शेतामध्ये रोपं लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांकडे ड्रीपचा पर्याय नसतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांकडे ड्रीपचा पर्याय असतो, तर यामध्ये लागवड करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं हे घेतलं काळजी घेतली पाहिजे की दोन प्लॅन्टमधलं अंतर किती असायला पाहिजे आणि 2 तासातलं अंतर किती असायला पाहिजे। जर ड्रीप नसेल तर आपण 3.5 ते 4 फूट अंतर ठेवू शकतो, आणि ड्रीप असेल तर 5 फूट अंतर ठेवू शकतो 2 तासातलं। जर ड्रीप असेल तर त्या शेतकऱ्यांनी शक्यतोवर 5 फूट बाय 1.25 फुटावर लागवड करावी, आणि ड्रीप नसेल तर 3.5 ते 4 फूट बाय 1.25 फूट या अंतरात आपण लागवड करावी, जेणेकरून आपल्याला जितकी अपेक्षित संख्या झाडांची तितकी अपेक्षित संख्या मिळून झाडांचे एका एकरात प्लांट पॉप्युलेशन प्रॉपर राहील। रोपं लागवड झाली आपली किंवा रोपं लावत असताना आपण ज्यावेळेस नर्सरीतून किंवा कुठल्याही नर्सरीतून ज्यावेळेस रोपं विकत घेतो किंवा आपल्या घरची गादी वाफ्यावरची रोपं शेतामध्ये लागवड करतो, तर हे पहिले जाणून घ्यायचं की ही रोपं किती दिवसाआधी आपण टाकलेली आहे आणि किती दिवसानंतर आपण ही रोपं लावतोय आपल्या शेतामध्ये, तर हे जाणून घेणं फार गरजेचं आहे। याच्या मागचं कारण असं की तुमचं कुठलंही पीक असो, टोमॅटो असो, फुलगोबी असो, पत्तागोबी असो, मिरची असो, वांगी असो, तर या पिकात काय होतं की एक त्याची लाईफ असते, तर त्या जर तुम्ही जर फार जास्त दिवसाचे जर रोपं लावले तर त्यामध्ये काय होतं की तुमच्या पिकाचं वय तिथंच त्या नर्सरीमध्येच म्हणा किंवा आपल्या गादी वाफ्यावरतीच होऊन जातं। म्हणजे साधारणतः जर तुम्ही लागवड केल्यानंतर 25 दिवसात जर फुलं यायची असेल तर तुम्ही जर जास्त उशिरा जर रोपांची जर लागवड केली तर तुमच्या उत्पन्नातही फरक पडू शकतो आणि त्याला लवकर फळधारणा किंवा फुलधारणा होऊ शकतो, त्या पिकाची आपल्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही, शाखीय वाढ न झाल्यामुळे त्यात ब्रँच फांद्यांची संख्या कमी राहते, फांद्यांची संख्या कमी राहील तर फुलांची संख्या कमी राहील आणि त्याचा आपल्या निश्चितच शेवटच्या उत्पन्नावर पण फरक पडेल। रोपं तयार करून मी तुम्हाला दाखवू इच्छितो। रोपं घेत असताना रोपांची हाईट फार जास्त उंच नसावी, जेणेकरून जर जास्त उंच रोपांची जर हाईट राहिली तर काय होतं की ते रोपं पडतील खाली आणि पाणी देताना किंवा मल्चिंगवर पडल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं मरणीचं प्रमाण जास्त वाढेल,
जर रोपांची हाईट जर तुमची 4 ते 5 इंचाच्या दरम्यान जर राहिली आणि जर दांडीत कडक राहिलं रोप, तर काय होईल का ते रोप पडणार नाही आणि सरळ लागून लागून ते सरळ वाढ वाढ त्या रोपांची चालू होईल आणि आपलं पीक फास्ट लवकरात लवकर ग्रोथ करेल.